आपण इंदापूर तालुक्यातील कर्मोजी शंकररावजी पाटील या कारखान्यामध्ये आलेलो आहोत आणि या कारखान्यामध्ये जे शेतकऱ्यांचं उपोषण होतं अमरण उपोषण या संदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या एफ आर पी संदर्भात मी एफ आर पी 2017-18, 18-19 हे लवकरात लवकर मिळावी आणि म्हणून संघटनेच्या वतीनं हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन गणेश चव्हाणसह केम न्यूज. यशस्वी झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विकास कोकरे सह निवृत्ती भोंग, केएम न्यूज, इंदापूर, पुणे. जे आंदोलन होतं त्या आंदोलनाची बातमी किती होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांचे आंदोलन यशस्वी. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा बिजवडी तालुका इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांनी गाळपासाठी दिलेल्या उसावरील सरकारी एफ आर पी सन 2017-18 व सन 2000 एफ आर पी वेळेत दिलेली नाही, त्याच्यामुळे छत्रपती कारखान्याच्या विरोधामध्ये संचालकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यावरती काय निर्णय झाला का ते झाल्यानंतर न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये ऊन तिथली एफ आर पी तिथल्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यांनी जर ती ठरलेल्या तारखेप्रमाणे 15 तारखेपर्यंत जर समजा एफ आर पी रक्कम त्यांना दिलेली नाही तर त्यांच्या संचालक मंडळाच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही न्यायालयीन या ठिकाणी दाद मागू आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये पुढचं पाऊल. तर हे आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे आणि उपोषणकर्त्याचं सरबत देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, त्यानुसार त्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना मान दिला आणि हे उपोषण मागे घेण्यात आलं. कॅमेरामन विकास कोकरेसह मी निवृत्ती भाऊ केएम न्यूज. पोलीस या गळीब हंगामातील बाकी आहे म्हणजेच अद्याप दिलेली नाही. चौकशीसाठी शेतकरी गेले असता उडवाउडीची उत्तरे देणे, काही थातुरमातुर कारणे सांगून शेतकऱ्यांची बोळवण करणे असे प्रकार चालू होते. त्याचप्रमाणे ऊसतोडी कामगारांची देणीही अजून शिल्लक आहेत, वाहतूकही देणे बाकी आहे. असे असताना कारखाना तोट्यात आहे, कारखान्यावर कर्ज आहे, नफा शिल्लक राहत नाही, या नात्या प्रकारची कारणे सांगून कामगारांचा गेल्या 5 महिन्यापासूनचा पगारही दिलेला नाही, कुटुंब कसे चालवायचे या विमंचनेत कामगार असून अडचणीत आला आहे. कामगार संघटनाही याबाबत उदासीन दिसत आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी भाजपा इंदापूर तालुका व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक घाव दोन तुकडे याप्रमाणे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार घ्यायची नाही असा वज्र निर्धार करून वरील दोन्ही संघटनांनी कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. येथे कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील हा सहकारी कारखाना असून या कारखान्याची 2017-2018 आणि 2018-2019 अशी एफ आर पी तोडणी कामगारांचा पगार आणि इतर देणी ही बाकी होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका आणि शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून एक आमरण उपोषण असं आंदोलन करण्यात आलं आणि ते आंदोलनकर्ते आपले येत आहेत. तर विचारू आपण काय सांगाल सर की आज हे जे आंदोलन छेडलं गेलं त्याची परिणती काय झाली? त्याची परिणती शेतकऱ्यांना 2 वर्षाची जी थकलेली एफ आर पी आहे ती देण्याचं त्यांनी या पत्रामध्ये 15 ऑगस्टपर्यंत देण्याचं मान्य केलेलं आहे आणि कामगारांचा पगार युनियनशी चर्चा करून कामगारांचा पगार मध्ये तोडणी कामगारांचा पगार आहे की आतल्या कामगारांचा पगार आहे? आतल्या कामगारांचा पगार आहे आणि तोडणी कामगारांचाही पगार आहे. त्यांचा आपण नेमकं आंदोलन कोणासाठी? आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी होतं, कारखाना कामगारांसाठी. त्यातलं 17-18 एफ आर पी आणि 18-19 एफ आर पी 10 ऑगस्टपर्यंत देण्याचं मान्य केलेलं आहे आणि कामगारांचा पगार टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्य केलं आहे. म्हणजे आतल्या कामगारांचा पगार टप्प्याटप्प्याने आणखी आपल्या काय मागण्या आहेत? यानंतर आमची एक आणि महत्वाची मागणी आहे की कामगारांचा पगार वेळेत त्यांनी पूर्ण करावा. आम्ही लढतच राहणार असा वज्र निर्धार आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे दुपारी 3-4 दरम्यान संचालक मंडळ भेटण्यास आले. चर्चांती 15 ऑगस्ट पूर्वी सभासदांची उर्वरित एफ आर पी रक्कम
त्यांच्या खात्यात जमा केली जाईल व कामगारांचा थकलेला पगारही दिला जाईल असे लेखी आश्वासनाचे पत्र संचालक मंडळाने देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यावरून उपोषण मागे घेण्यात आले. व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांना सर्व देऊन उपोषण मागे घेण्यात आले. यानंतर पत्रकारांनी संचालक मंडळ MD यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, परंतु संचालक मंडळाने प्रसार माध्यमाशी बोलण्याचे टाळले व तिथून काढता पाय घेतला. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सदरच्या आंदोलनाचे वृत्त KM न्यूज चॅनलने प्रसारित केले होते, त्याचाच परिणाम म्हणून आंदोलन यशस्वी झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विकास कोकरे सह निवृत्तीभोंग KM न्यूज इंदापूर पुणे.